पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत कासारवाडी फाट्याजवळ आज दुपारी बर्निंग टू व्हीलरचा थरार पाहायला मिळाला चिकुर्डे इथले प्रमोद कुंभार हे दुपारी कोल्हापूरच्या दिशेनं चालले असताना त्यांच्या दुचाकीनं अचानक पेट घेतला कुंभार यांनी प्रसंगावधान राखत दुचाकी महामार्गाच्या बाजूला घेतल्यानं जीवितहानी टळली परंतु आगीमध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली वाळवा तालुक्यातील चिकुर्डे इथले प्रमोद कुंभार हे त्यांच्या दुचाकीवरून आज दुपारी कोल्हापूरच्या दिशेनं चालले होते ते टोपजवळ आल्यानंतर त्यांना पायाजवळ गरम वाटू लागलं त्यांनी दुचाकी महामार्गाच्या बाजूला घेतली असता दुचाकीमधून धूर येताना दिसला काही क्षणातच आग मोठ्या प्रमाणात वाढली स्थानिकांनी पाणी तसंच माती टाकून आग विझवण्याचे प्रयत्न केले परंतु तोपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुचाकी खाक केली कुंभार यांनी प्रसंगावधान राखल्यामुळं त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही मात्र दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली बर्निंग टू व्हीलरच्या थरारामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती